नमस्कार मित्रांनो, आताच मिळालेल्या अपडेटनुसार नवोदय विद्यालय समितीमार्फत 251 विविध पदांच्या भरतीची जाहिरात सध्या प्रसिद्ध झालेली आहे आणि 14 फेब्रुवारी 2019 पर्यंत आपण या भरतीसाठी फॉर्म भरू शकता ऑनलाईन पद्धतीने। आणि या ठिकाणी मित्रांनो पहा, प्रिन्सिपल ग्रुप एच्या 25 जागा आहेत, असिस्टंट कमिशनर ग्रुप ए 3 जागा आहेत, असिस्टंट ग्रुप सी 2 जागा, कम्प्युटर ऑपरेटर 3 जागा आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएट टीचरच्या जागा आहेत त्या 218 आहेत। आता या ठिकाणी क्वालिफिकेशन काय आहे हे आपल्याला या ठिकाणी मित्रांनो पाहायचं आहे। तर या ठिकाणी प्रिन्सिपल ग्रुप एसाठी क्वालिफिकेशन आहे आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असावं, 50% असावं पोस्ट ग्रॅज्युएशनला, बी एड असावं आणि तुम्हाला मित्रांनो 7, 8 किंवा 15 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असावा। असिस्टंट कमिशनरसाठी मित्रांनो तुम्ही ग्रॅज्युएट असावेत, त्याचप्रमाणे तुम्ही होल्डिंग अनालाइज पोस्ट ऑन रेग्युलर बेसिस विथ 8 इयर तुम्हाला सर्व्हिसचा एक्सपिरियन्स असावा, त्या पे स्केलचा म्हणजे 44,009 जो स्केल आहे त्यामध्ये, आणि तुम्हाला प्रोसेसिंग एक्सपिरियन्स ऑफ होल्डिंग अँड त्याचप्रमाणे तुम्हाला प्रशासन सांभाळण्याचा सुद्धा प्रशासन एक्सपिरियन्स असावा। ग्रुप सी 2 जागा आहेत, तुम्ही ग्रॅज्युएट असावात आणि 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव असावा। त्यानंतर कम्प्युटर ऑपरेटर 3 जागा आहेत, तुम्ही ग्रॅज्युएट असावे, स्किल इन वर्ड प्रोसेसिंग डाटा एंट्री विथ 1 इयर कम्प्युटर डिप्लोमा फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी। पोस्ट ग्रॅज्युएट टीचर असावे तुम्ही 218 जागा, मास्टर डिग्री इन म्हणजे तुमची मास्टर डिग्री झालेली असावी त्या 50% बी बी टेक आणि कम्प्युटर सायन्स किंवा बी एडमध्ये मित्रांनो। आणि या ठिकाणी पहा, परीक्षेच्या फीस पण दिलेली आहेत, 1,500 आहेत सर्वच ठिकाणी आणि शेवटच्या पदासाठी 18,000 आणि वयाची अट 18 ते 45 आहे प्राध्यापकासाठी। त्याच्या ठिकाणी या ठिकाणी प्रिन्सिपलसाठी मित्रांनो 18 ते 50 आहे, कमिशनरसाठी 18 ते 45 आहे, त्यानंतर असिस्टंट सी ग्रुप सीसाठी 18 ते 30 आहे, कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रुप सीसाठी 18 ते 30 आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन टीचरसाठी मित्रांनो 18 ते 40 आहे। या ठिकाणी फिजिकली हँडिकॅप आणि SC आणि ST यांना या ठिकाणी फीस नाही, ST आणि ST आणि फिजिकली जे काही हँडिकॅप आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो हॉल तिकीट आपल्याला मिळेल 10 मार्च 2019 रिटर्न टेस्टची एक्झाम आहे ती 1 मार्च 2019 आणि लास्ट डेट आहे 14 फेब्रुवारी 2019 फॉर्म भरण्याची। काही शंका प्रश्न असतील तर मित्रांनो कमेंट्समध्ये लिहा, या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।